हॅलो फ्रेंड्स बायोलॉजी मॅग्निफॅडमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचं लेक्चर आपण बघणार आहोत यू कॅरिओटिक सेल अँड इट्स स्ट्रक्चर या पॉईंटबद्दल फेस व्हिडिओला आजसुद्धा जमणार नाही आहे थोडीशी तब्येत पण खराब आहे आणि थोडंसं कामसुद्धा चालू आहे त्याच्यामुळं फेस व्हिडिओ जे करिअर ओरिएंटेड आपण घेतो आहे सिरीज त्या व्हिडिओला थोडंसं थांबा तुम्ही उद्या मी व्हिडिओ टाकण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेन आता हा व्हिडिओ तरी तुमचा स्टडी कंटिन्यू राहावा म्हणून मी दिला आहे तर आता बघूयात आपण यू कॅरिओटिक सेल आणि त्याचं स्ट्रक्चर काय आहे त्याच्यामधला पहिला प्रश्न पॉईंट आहे की सेल वॉल बरोबर ही एक बेसिकली काय आहे तुमची पेशी आहे म्हणजे सेल आहे आणि याचं हे वॉल बघायचं आहे आपल्याला बेसिकली सेल वॉल म्हणजे काय आहे कवरिंग असतं मग हे कसं आहे सेमी ट्रान्सपरंट आहे म्हणजे याच्यामधून सगळ्याच्या सगळे मटेरियल पास होणार नाही त्याच्यामधून ट्रान्सफर होणार नाही सेमी परमिएबल आहे आणि सेल मेमरेनच्या कवरिंग इनसाइड द सेल मेमरेन तर हे जे सेल मेमरेन आहे याच्या आतमध्ये तुमचं काय असणार आहे तुमचं सेल वॉल ऍक्च्युली पाहिजे इथं इनसाइड नाही तुमचं सेल वॉल बाहेर असतं आणि त्याच्या आतमध्ये तुमचं सेल मेमरेन असणार आहे तर इथं चुकून इनसाइड लिहिलं गेलं आहे साइड दी सेल मेमरेन आता केमिकल कम्पोजिशन जसं आपण सेल चेंज करू डिफरंट टाईपच्या सेल पासून म्हणजे जशी सेल चेंज होईल तसं तुमचं केमिकल कंपोजिशन सेलवॉलचं से सुद्धा चेंज होत राहतं व्हॅरी होतं हायर प्लांट्समध्ये जे सेल वॉल आहेत ते कशापासून म्हणलेत बघा सेल्युलोज आहे पेक्टीन लिग्निन हेमी सेल्युलोज क्युटिन आणि सुबेरीन तर हेच काही कंपाऊंड्स आहेत यांच्यापासून प्लांट्समधलं बेसिकली हायर प्लांट्समधलं सेल्युलोज बनलेलं आहे आता आपल्याला हे चांगलं माहिती आहे की ॲनिमलच्या सेलमध्ये हे जे सेल वॉल आहे ते प्रेझेंट नसतं अबसेंट आहे बरोबर ही गोष्ट कायम लक्षात राहू द्या कधी कधी विसरते व्यवस्थित लक्षात ठेवायचे आता हा तुमचा सगळ्यात बाहेरचा सेलवॉल झाला तर आपण ह्याच्या आतमध्ये येऊयात प्लाझ्मा मेमरेनमध्ये प्लाझ्मा मेम्रेनलाच सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा लेमा लेमा म्हणजे लेअर ठीक आहे प्लाझ्मा मेमरेन किंवा सेल मेमरेन सुद्धा म्हटलं जातं तर इथं सेमी ट्रान्सपरंट होतं हे ॲक्च्युली सेमी ट्रान्सपरंट आहे सेमी परमिएबल नाही त्याच्यामुळं इथे एक गोष्ट लक्षात घ्या मग अशी मी लिमिटेड म्हटलं नाही सेलवॉल फ्रीली परमिएबल असतं सगळ्याच्या सगळ्या मटेरियल आतमध्ये कर में ना ना में जे जे पास करत असतं ठीक आहे आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन कसं आहे सेमी परमिएबल किंवा सिलेक्टिवली परमिएबल म्हणजे याच्यामधून काही ना एंट्री मिळेल आणि काहींना एंट्री मिळणार नाही सगळ्यांनाच आतमध्ये इकडं अलाव केलं जाणार नाही काहींना मिळेल आणि काहींना मिळणार नाही ठीक आहे तर सिलेक्टिवली परमिएबल जे गरजेचे आहेत त्यांनाच फक्त इथून आतमध्ये पास केलं जाईल आता इथं असं आपण दाखवूयात हे तुमचं प्लाझ्मा मेमरेन आणि हे सेल मेम्ब्रेन इथून सगळेच आत आले आणि याच्यातून एवढेच आतमध्ये आले बघा सगळेच आले का जे सेल मेंबरेनमधून सॉरी सेल वॉलमधून आता आलेले ते सगळेच सेल मेमरेनमधून आता आले का नाही सेल मेमरेनमधून निम्मे आले म्हणजे सिलेक्टिव्हली परमिएबल आहे तर ही गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवा आता हे जे प्लाझ्मा मेमरेन आहे ते बघताना आपल्याला फ्ल्यूड मोझाईक मॉडेल जे आहे सायंटिस्टचं नाव लक्षातच ठेवायचं आहे दोन सायंटिस्ट आहेत सिंगर आणि निकोलसन सिंगर आणि निकोलसन लक्षात सिंगर ठेवणं तर सोपंच आहे आणि निकोलसन गाणं गात होता फ्लूड मोझाईक मॉडेलवरती असं काहीतरी तुम्ही सेंटेन्स तयार करा तुमच्या मनाला जे वाटतंय ते आणि लक्षात ठेवा सिंगर अँड निकोल्सन आता या फ्लूड मोझाईक मॉडेल मध्ये आपल्याला डायग्रॅम बघावी लागेल आता बघूयात ही डायग्रॅम आहे नाईन पॉईंट टू तुमच्या बुक सगळ्यांना माहिती आहे ठीक आहे आता बघा हा फॉस्फोलिपिडचा बाय लेअर आहे हा एक खालचा एक लेअर दिसतो आणि हा वरचा एक लेअर दिसतोय म्हणजे हा असा हात आणि त्याच्यावरती दुसरा असा म्हणजे सिंपली आपण जसं ठेवूयात तसं हा एक लेअर आहे आणि हा दुसरा लेअर आहे तर या फॉस्फो बायलिपीडच्या लेअरमध्ये प्रोटीन्स आहेत काय आहेत बाळांनो प्रोटीन्स आहेत बेसिकली प्रोटीन सब युनिट्स याच्यामध्ये प्रेझेंट आहेत जे काही फ्ल्युड मॅट्रिक्स आहे फॉस्पो लिपिड बाय लेअरचं हे सगळं जे आहे हा एक लेअर आहे लिपिड मोलिक्युलचा खालचा एक लेअर यांच्यामध्ये हे जे ब्लू कलरचे दिसत आहेत हे काय आहेत बाळांनो प्रोटीनचे सब युनिट्स तिथं प्रेझेंट आहेत ठीक आहे आता बघा हा जो फॉस्पो लिपिड बाय लेअर आहे ह्याचे दोन पार्ट आहेत एक म्हणजे हेड आणि एक म्हणजे टेल आहे ठीक आहे तर आता याच्यामध्ये बघा असं दाखवूयात आपण हा तुमचा हां हा एक पार्ट झाला तर हा हेड आहे आणि हा हे जे आहे सरळ दिसतं हे काय आहे टेल आहे मग ह्यांची अरेंजमेंट कशी आहे तर हे बघा हे अशी आहे दोन्ही टेल एकमेकांकडे आणि दोन्ही हेड काय आहेत आउटवर्ड साईडला आहेत बाहेरच्या साईडला आहेत ठीक आहे याच्यामध्ये ज्या टेल्स आहेत इथं तुम्हाला दिसते बघा हे सगळे हेड्स बाहेरच्या साईडला आहे इथं दाखवलंय बघा हे हेड गोल आणि मधलं जे आहे ते टेल म्हणजे टेल एकमेकांकडे आहेत आता याच्यामध्ये तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची की हेड जे आहेत ते हायड्रोफिलिक आहेत हायड्रोफिलिक म्हणजे काय रे फिलिक म्हणजे वॉटर लव्हिंग अट्रॅक्टिंग हे वॉटरला अट्रॅक्ट करतात हायड्रो वॉटर आणि हे दुसरं काय आहे हायड्रोफोबिक फोबिया म्हणजे भीती तर हे जे टेलचा पार्ट जो आहे जो आतल्या साईडला गेलाय त्याला ते वॉटरला फोबिया आहे त्याला भीती आहे वॉटरची सिम्पली वॉटर रिपेलेंट आहे वॉटरला ते अट्रॅक्ट करत नाही साधी सोपी गोष्ट आहे ठीक आहे मग हायड्रोफिलिक टेल्स फेसेस इच वॉदर बरोबर एकमेकांकडे ह्या फेस केल्यात कोण टेलने एकमेकांकडे फेस केले के आता बघा एक्स्टर्नल हो सर्फेस जो आहे तो हेडने बनला आहे हे तर आपल्याला माहिती आहे कसले हेड आहेत हे सांगा हायड्रोफिलिक हेड्स आहेत ठीक आहे मग हे जे प्रोटीन्स आहेत याच्यामध्ये पण परत दोन टाईपचे प्रोटीन्स आहेत एक आहेत एक्स्ट्रेन्सिंग एक प्रोटीन आणि इंट्रेन्सिक प्रोटीन एक्स्ट्रेन्सिंग एक्स्ट्री एक्स्ट्रा बाहेर पेरिफेरल रिजनमध्ये यांना पेरिफेरल प्रोटीन म्हटलं हे लूजली अरेंज्ड आहेत बघा हे एक्स्ट्रेन्सिक प्रोटीन कशी आहेत बाळांनो लूजली अरेंज्ड आहेत आणि इझिली आपण ह्यांना बाहेर रिमूव्ह करू शकतो साधी सोपी गोष्ट आहे आणि इंट्रेन्सिंग प्रोटीन जे आहे ते टायटली बाउंड आहेत ह्याच्या आतमध्ये एम्बेड झालेत रुतलेत एकदम आतमध्ये गेलेत ह्या फर्स्ट बिलिपीड बाय लेअरमध्ये आपण काय म्हणत हे असं 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 लेअर आहे आणि ह्याच्या है आतमध्ये असे रुतलेत ठीक आहे आणि एक्सट्रेन्सिंग कसे आहेत असे वरून दिसतात ठीक आहे हे वरून दिसत आहेत आपल्याला तर हे लक्षात ठेवायचं तुम्हाला ह्या दोघांमध्ये हे इंटिग्रेटेड झालेत आतमध्ये इंटेग्रल प्रोटीनसुद्धा म्हटलं जातं कुणाला इंट्रेन्सिक प्रोटीन्सला काय म्हटलं जातं इंटिग्रेटेड सॉरी इंटिग्रल प्रोटीन्स ठीक आहे तर ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा ह्या दोन व्यतिरिक्त अजून टनेल प्रोटीन असतं टनेल प्रोटीन म्हणजे काय हा एक लेअर ले आहे आणि हाय लेअर आहे तुम्ही काय करा तुमच्या मोबाईलला पकडा ही जी जाडी आहे ही मोबाईलची जाडी पकडा म्हणजे हिथं असा मोबाईल ठेवला आहे असं समजा आणि जर मोबाईल ठेवला आहे तर मोबाईल आपण कसं दाखवूयात आता ॲक्च्युली हां ही मोबाईलची जाडी म्हणजे आपण एक बाजू ठप्प काढली जाड एवढा मोबाईल आहे एखादा प्रोटीन असं असेल ह्या बाजूने दिसेल एखादा प्रोटीन ह्या बाजूने दिसेल एखादा प्रोटीन एवढं मोठं असेल की हे इकडून दिसेल पण इकडून पण दिसेल आणि इकडून पण दिसेल तर हे झालं टनेल प्रोटीन लक्षात आलं का तुमच्या हे कसं आहे ह्यावरच्या आता हे टू डी डायग्राम आहे याच्यावर पण दिसतं आणि याच्या खालच्या लेअरच्या बाहेर पण दोन्हीकडून दिसतंय तर ह्याला टनेल प्रोटीन किंवा इथं दाखवलं आहे तुम्हाला इंटेग्रल प्रोटीन आणि याच्यामध्ये काय आहे बेसिकली टनेल प्रोटीन दोन्ही साईडला टनल बोगदा तयार आहे असा टनल बघा हा असा बोगदा तयार करेल तर हे टनल प्रोटीन आहे बाकीचं जे तुम्हाला आहे ना प्लाझ्मा मेरीन काय काय करतं मरे सेमी परमिएबिलिटी आहे त्याच्यामुळं मग रेस्पायरेशन एक्स्क्रेशन हे सगळं रेग्युलेट करतं हे फंक्शन्स तुम्ही बघून घ्या याच्यामध्ये काय या नाही डाऊट पण अगदी काय अवघड नाही पण हे मोजा एक मॉडेल खूप सोपं आहे तीन गोष्टी लक्षात ठेवायच्यात तुम्हाला पहिला पॉईंट येतं तुम्हाला स्ट्रक्चरमध्ये हेड आणि टेल सिंगर आणि निकोलसन एन तुमच्या सायंटिस्टची नावं त्याच्यानंतर हे तीन प्रकारचे प्रोटीन बस एवढंच लक्षात ठेवायचं आहे अगदी सोपं पार्ट आहे आता आपलं झालं प्लाझ्मा मेमरेन किंवा सेल मेमरेन किंवा प्लाझ्मा लेमा आता नेक्स्ट आतमध्ये सा आत आता हे झालं कवरिंग तर झालं पार्टचं तर याच्या आतमध्ये काय असेल बाळानो असं सायटोप्लाझम असणार आहे आणि हा आतमधला सायटोप्लाझम तुम्हाला बघायचं आहे आता सायटोप्लाझमला सायटोसोल सुद्धा म्हटलं जातं व्यवस्थित लक्षात ठेवा जेली लाईक कोलॉयडल कोलॉड कोलॉयडल सबस्टन्स आहे ग्राउंड सबस्टन्स आहे आणि त्याला सायटोप्लाझ्मिक मॅट्रिक्स असं म्हटलं जातं काय म्हटलं जातं सायटोप्लाझ्मिक मॅट्रिक्स आता ह्याच्यामध्ये पण पुन्हा दोन पार्ट आहेत हा जो इकडचा आउटर साईडचा आहे बाहेरचा याला एक्टोप्लाझम म्हटलं आणि इनर जो आहे इथला मधला आपण पकडूयात तो काय आहे एंडो एक्टो एंडो हे तर तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये कन्फ्युजनचा काही पार्ट नाही आहे आता सायक्लॉसिस सायक्लॉसिस एक लक्षात ठेवायची कन्सेप्ट सायक्लॉसिस म्हणजे स्ट्रीमिंग जो प्रवाह आहे आतल्या आत ह्या सायटोप्लाझमचे काय असतात असे स्ट्रीम्स असतात म्हणजे मूव होते थोडक्यात काय होतो हा सायटोप्लाझम हा जो मॅट्रिक्स आहे तो मूव होतो सायटोप्लाझमिक मॅट्रिक्सची मुवमेंट स्ट्रीमिंग म्हणजेच तुमचा सायक्लॉसिस आहे याच्यावरती एक क्वेश्चन येऊ शकतो व्यवस्थित क्लिअर करून घ्या मग ह्या सायटोप्लाझममध्ये काय काय असतं तर मिनरल्स असतात शुगर आहे अमायन ऍसिड्स टी आर एन ए न्यूक्लिओटाईड्स विटॅमिन्स प्रोटीन्स आणि एन्झाईम्स हे सगळं तुमच्या ह्याच्यामध्ये कुठं सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट असतं आता आपल्याला हे माहिती आहे की याच्यामध्ये फक्त एवढंच आहे का अजून काय काय असतं रे न्यूक्लियस असतो त्याच्यानंतर काय असतं डिफरंट डिफरंट सेल ऑर्गॅनलिज मग त्याच्यामध्ये न्यूक्लियस आहे त्याच्यानंतर मायटोकॉन्ट्री आहे गॉल्गी कॉम्प्लेक्स आहे ठीक आहे गॉल्गी बॉडीज आहेत त्याच्यानंतर एन्ड्रोप्लाझमिक रेटिक्युलम आहे खूप साऱ्या मेमरेन बाउंड वगैरे किंवा नॉन मेमरेन बाउंड सिंगल डबल मेमरेन बाउंड ह्या ऑर्गॅनलिज याच्यामध्ये प्रेझेंट असतात मग त्याच्यामधली आपण पहिली बघूयात मायटोकॉन्ट्री तर हे मायटोकॉन डबल मेम्रेन आहे फोल्डेड आतलं मेम्रेन आहे हे सगळं आपल्याला माहिती डिटेलमध्ये आपण बघूयात काय आहे डबल मेम्रेन बघा हे बाहेरचं मेमरेन जे सरळ दिसतंय ते आणि आतलं मेमरेन हे जे फोल्डिंग दिसतंय ते आतलं मेमरेन दोन मेमरेन तर हे असं एकच एक लेअर असं ठीक आहे सगळं हा एक लेअर आणि हा आहे दुसरा एक लेअर ठीक आहे हां हां एक क्लिअर झालं नाही हाय हे डबल मेमरेन बाउ आउटर इनर मेमरेन आहेत मायटॉस म्हणजे काय रे हे शब्द कसा मायटॉस म्हणजे थ्रेड लाईक आणि कॉन्ड्रॉन कॉन्ड्रॉस म्हणजे काय ग्रॅन्युअल थ्रेड लाइक ग्रॅन्युल्स आहेत तिथं तर ते मायटोकॉन्ड्रिया म्हटले बेसिकली तुम्ही लाईट मायक्रोस्कोकोप खाली जर बघितलं तर मायटोकॉन्ड्रिया रॉड शेप दिसतात किंवा स्मॉल स्पेरिकल ग्रॅन्युला स्ट्रक्चर्स याचे प्रेझेंट असलेले दिसतात तुम्हाला याच्या दोन मेम्ब्रेन आहेत आताच आपण बघितलं आउटर मेम्ब्रेन हे जे आउटर मेम्ब्रेन आहे ते कसं आहे बाळ स्मूथ आहे त्याचा थिकनेस किती आहे सिक्स्टी अँग युनिट आहे आणि फ्रीली परमिएबल आहे म्हणजे हे सगळ्या मॅटरला आतमध्ये अलाव करणार फ्रीली परमिएबल हे लक्षातच ठेवायचं आहे त्याच्यानंतर आतलं जे मेम्ब्रेन आहे त्याला काय दिसतंय तुम्हाला हे असे फोल्डिंग्स दिसतात बघा फोल्ड आहे ना हे कसं स्मूथ होतं तसं हे फोल्डिंग झालं या फोल्डिंगला काय म्हटलं जातं क्रिस्टी म्हटलं जातं काय म्हटलं जातं क्रिस्टी ह्या प्रत्येक फोल्डिंगला काय म्हटलं जाणार आहे कि क्रिस्टी आणि ह्या क्रिस्टीवरती हे असे एफ वन पार्टिकल्स असतात हे जे दाखवले असं एफ वन पार्टिकल्स असे प्रेझेंट असतात कुठं तुमच्या क्रिस्टीवरती हे सगळी इकडे असणार आहेत मी थोडंसंच दाखवले ठीक आहे एफ वन पार्टिकल्स किंवा त्याला ऑक्सिजोमसुद्धा म्हटलं जातं क्लिअरली ते लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे ठीक आहे आता मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स तर ह्या लेअरच्या आतमध्ये इथं जो असं असणार आहे हा तो हा काय आहे बाळनो मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स आहे ही जी मायट्रोकॉन्ड्रियलची कॅव्हिटी आहे या कॅव्हिटीमध्ये भरल्या गेलेला असतो हा कोण तुमचा मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स ठीक आहे मग याच्यामध्ये काय काय असतं जसं सायटोप्लाझामध्ये काय काय असतं आपण बघितलं तसं याच्यामध्ये काय काय असतं प्रोटीन्स असतात लिपिड्स असतात काही रायबोझोम्स असतात सेव्हेंटी इयर्स इथे एक लक्षात ठेवायचं आहे यू कॅरिओटिकचा जो रायबोजोम आहे तो एटी इयस टाईपचा असतो पण याच्यामधल्या जे मॉइटोकॉन्ट्री आहे त्याच्यामध्ये सेपरेटली तुमचा अजून रायबोझोम्स असतात आणि ते रायबोझोम्स सेवन्टी इयर्स आहेत क्लिअरली लक्षात ठेवायचे त्याच्यानंतर डी एन एचे मोलिकोल्स आहेत आर एन एचे मोलिकोल्स आहेत आणि बाकीचे काही ग्रॅन्युल्स ह्या मॅट्रिक्समध्ये प्रेझेंट असतात क्लिअर आता आपण नेक्स्ट पेजवर आपल्याला हे एफ वन पार्टिकल किंवा ऑक्सिजोम हे जे आहेत इनर मेम्ब्रेन लॅटेस्ट त्यांचं स्ट्रक्चर बघायचं आपल्याला बघा हा आहे ऑक्झिजम तर याच्यामध्ये तीन पार्ट आहेत हा कुठला आहे सांगा हेड पीस तुमचा हा हेडपीस आहे स्टॉक म्हणजे हा आहे आणि बेस पीस हा आहे तर एवढं एवढंच गोष्ट लक्षात ठेवायची त्याचं फक्त एनलार्ज करून स्ट्रक्चर दिलं आहे बस बाकी काही नाही आहे तीन गोष्टी बेस स्टॉक आणि हेडपीस एवढंच आहे आता मायटोकॉन्ट्रियाबद्दल काही इंटरेस्टिंग काही महत्त्वाच्या थिंग्ज आपल्याला बघायच्यात बघूयात पहिलं काय आहे तुम्ही इलेक्ट्रॉन ट्रान्सफर सिस्टीम बघितली की नाही रे कुठं बघितली सांगा इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन कुठं बघितली तर तुम्ही जे फोटोसिंथेसिस आणि रेस्पायरेशन आहे त्याच्यामधल्या रेस्पायरेशनमध्ये बघितली ए टी एस सायकल एटीपी तयार करण्यासाठी ठीक आहे सेल्युलर रेस्पायरेशनमध्ये बारावीमध्ये बघितले ठीक आहे आता ह्याच्यामध्ये लागणारे जे सायटोक्रोम्स सा आहेत कोण बळानो इलेक्ट्रॉन कॅरियर मोलिक्यूल इलेक्ट्रॉन कॅरियर मोलिक्युल कुठले ज्याच्यामध्ये सायटोक्रोम्स आहेत डिहायड्रोजेनेजेस आहेत आणि फ्लेवे प्रोटीन्स हे सगळे तुमच्या मायटोकॉन्ट्रियल मेमरेनमध्ये पण कुठला इनर म्हणजे बघा जा आता हे जर मी मायटोकॉन्ट्रियल मेम्ब्रेन असं काढलं आतमधलं तर इथे एक आता इथं काय असणार आहे सांगा दुसरा तुमचं ऑक्झम याच्यामध्ये जी मधली जागा आहे रेस्ट प्लेस जो आहे इथे नंतर असं असेल हे दुसरं असेल तिसरं असेल ठीक आहे तर ही जागा जी आहे यांच्यामध्ये हे बाकीचे प्रेझेंट असतात आणि हे सेल्युलर रेस्पायरेशनमध्ये हेल्प करतात बरोबर आता सेल्युलर रेस आ... आपल्या मायटोकॉन्ड्रियाला पॉवर हाऊस ऑफ द सेल का म्हटलं जातं कारण हा काय काय तयार करतो एटीपी जेव्हा सेल्युलर रेस्पायरेशन होत असतं त्यावेळी एटीपी तयार करण्याचं काम तुमचा मायटोकॉन्ड्रिया करतो म्हणून पॉवर तयार करतो ना म्हणून पॉवर हाऊस ऑफ सेल आता बघा हा मायटोकॉन्ड्रिया एकमेव अशी सेल ऑर्गॅनॅली आहे ती काय करू शकते पायरोविक ॲसिडचं कन्वर्जन कार्बन डायऑक्साईड आणि वॉटरमध्ये करू शकते एरोबिक रेस्पायरेशनच्या वेळी बाकी कुठलीही ऑर्गॅनली हे करू शकत नाही खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे सीई टीच्या दृष्टीने व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे बरंचसं लेक्चर मोठं होतंय आता आपण इथं पास करूयात आणि नेक्स्ट जे पार्ट आहेत मला वाटतं इंडोप्लाझमिक रेटिक्युलमपासूनचा जो पुढचा पार्ट आहे तो नेक्स्ट लेक्चरला घेऊयात आपण आय होप तुम्हाला हे सगळं समजलं असेल फक्त एक्झाम ओरिएंटेड रिव्हिजन टाईपमध्ये आपण लेक्चर सध्या घेतोय ह्या फॉर्मॅटमध्ये जेणेकरून इलेवनचं काय तुम्हाला रिमेनिंग राहायला नको जर माझे लेक्चर्स तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड वाटत असतील तर व्हिडिओला लाईक करायचं आहे त्याचबरोबर चॅनलला शेअर करायचं आहे आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करायचं आहे मित्रांनो थँक्यू